नहीं यावेस लोकांनी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि या महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून या ठिकाणी आपला शिक्कामोर्तब केलेला आहे आणि 1.25 वर्षाच्या या कारकिर्दीच्या सरकारच्यामध्ये कोविडसारख्या संकटामध्ये सरकारने जी कामं केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीमधली जी धोरणं होती त्या धोरणाच्या बाबतीमध्येच केंद्र सरकारने लादलेल्या गोष्टी असतील, त्याचप्रमाणे गाव पातळीची जी कामं आहेत छोटी मोठी त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिल्यामुळे एक वेळ शिवसेनेने हे सिद्ध केलेलं आहे, महाविकास आघाडीने सिद्ध केलं आहे की ग्रामीणमध्ये आमची सत्ता आहे, अबाधित आहे आणि पुढेसुद्धा अबाधित राहील. आणि आनंदाची बाब ही आहे की मागच्या काळामधल्यापेक्षा यावेळेस शिवसेनेचा जर व्यक्तिगत विचार केला तर शिवसेनेने मजबूत आघाडी राज्यामध्ये घेतलेली आहे. नाही, या ठिकाणी आता लोकांमध्ये काम करणाऱ्या माणसाचीच गरज आहे हे सिद्ध या ठिकाणी केलेलं आहे. आणि ग्रामीणमधले लोक आपण म्हणतो ते शहरापेक्षा हुशार असतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात की राज्यामध्ये सत्ता कोणाची आहे, गावामध्ये सत्ता कोणाची असली पाहिजे आणि विचार करून लोक मतदान करत असतात. आणि यावेळेस लोकांनी विचार केलेला आहे की एक संयमी, शांत, सगळ्यांना समजून घेणारा, संकट आलं तरी संकटाशी संघर्षमय मुकाबला करणारा नेता या राज्याला सापडलेला आहे आणि त्याच्याच विचाराच्या जर ग्रामपंचायती दिल्या तर पुन्हा आपल्या गावाचा विकास होऊ शकेल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं आज सगळीकडे हा बदल दिसतो आहे. ते सुद्धा आता आपण पाहिलं असेल की बहुतांशी ठिकाणी शिवसेनेने आघाडी घेतली आहे आणि मी न म्हणण्यापेक्षा माझं तर चॅलेंज आहे की जिथं जिथं निवडून आलेले सरपंच आहे त्यांना तुमच्यासारख्या मीडियाने विचारलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की शिवसेना जळगाव जिल्ह्यामध्ये नंबर एक पक्ष झालेला आहे आणि महाविकास आघाडी जर मिळून पाहिली तर भारतीय जनता पार्टी ही आता नावापुरती काही तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली आहे असं चित्र या ठिकाणी दिसत आहे. आधीमध्ये तर साहजिक आम्ही प्रयत्न केले, बिनविरोध करता दोघांनाही सांगितलं की 8-8 तुमच्या द्या आणि एक कॉमन द्या, पण आमच्याकडनं तो यशस्वी प्रयत्न होऊ शकला नाही. 54 जागा त्या ठिकाणी 54 जण त्या ठिकाणी उभे होते. 54 चे 54 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी पत्रिका छापलेल्या होत्या, त्यामुळे पडले तेही माझे आहे, निवडून आले तेही माझे आहे. दोघांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो, निवडून आल्याचंही करतो, पडल्यांचंही करतो. कारण मागच्या काळामध्ये 25 वर्ष शरद शेठ कासट यांची सत्ता असल्यामुळे निश्चितपणाने लोकांनी यावेळेस दिलीप बापू यांचं पॅनल हे निर्विवाद 14 जागेवर निवडून दिलेलं आहे आणि मला तरी वाटतं लोकांचा कौल हा मान्य करायचा असतो आणि लोकांनी दिलेल्या मतांच्या कौलाचा आदर करायचा असतो, तो आदर आम्ही करू. दोघं पॅनल आमच्या गावाची ही पद्धतच आहे. निवडून आल्यानंतर तुम्हाला खात्री देतो की तिसऱ्या दुसऱ्या दिवशीच हे लोक एकाच कपात चहा पितात, इतकी सुंदर मानसिकता माझ्या गावाची आहे. त्यामुळे पुढचाही विकास अशाच पद्धतीनं पाळादीचा सुरू ठेवू असं या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो.